मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्रीवरती बैठक पार पडली आणि सध्या अशोक चव्हाण हे माध्यमांसोबत बोलत आहेत. आपण बघूया ते काय प्रतिक्रिया. या 10-15 दिवसांमध्ये काही हायकोर्टाचे निर्णय आलेले आहेत, त्या निर्णयाच्या अनुषंगाने सद्यस्थिती बाबतीमध्ये, कारण काही लोक EWSच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये त्यांना ती सवलत मिळावी म्हणून अर्ज केला होता. कोर्टाने त्यांना EWSची सवलती त्यांना देता येईल, मग EWS तरी घ्या किंवा ACBC दोन्हीपैकी एक काहीतरी होईल, दोन्ही मिळणार नाहीत, असं एक सर्व निकालाचं थोडं तथ्य तसंच त्याचं सारांश तसा आहे. त्यामुळे हायकोर्टाचे आलेले निर्णय, EWS संदर्भातल्या आलेल्या विविध घटकांच्या मागण्या आणि उर्वरित जे विषय आज खासदार संभाजीराजे यांचंही येणं अपेक्षित आहे, तर त्यांनाही भेटायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी विनंती केलेली आहे भेटण्यासंदर्भामध्ये, त्या संदर्भात त्यांचे काही विषय असतील तेही आम्ही तपासून घेऊ आणि जे जे विषय समोर येतील त्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांसमोर त्याची चर्चा होणं अपेक्षित आहे. पण ही जी सतत भावना वाढत चालली आहे की एकतर हे सरकार आल्यामुळे आरक्षण मिळत नाहीये, सरकारचा विषय असा, आपण जर देवेंद्र फडणवीसांचं जर क्लिपिंग पाहिली मुख्यमंत्री असतानाची अतिशय बोलकी आहे, त्यावेळेस ते म्हणाले होते की हा विषय जो आहे शेवटी हा न्यायालयात जाऊनच सुटणार आहे. ही त्यावेळेस ते मुख्यमंत्री त्यांनी घेतलेलं जे काही ऑन रेकॉर्ड आहे ते तपासलं, त्यांची त्यावेळेसची भूमिका आणि आजची भूमिका यात बराचसा फरक आहे. मला वाटतं फरक असायचं कारण नाही, कारण की जी वस्तुस्थिती, आमचा सातत्याने प्रयत्न आहे, सुप्रीम कोर्टामध्ये आपण जवळपास 4 वेळा लेखी दिलेला आहे, मेन्शन केलेला आहे, कोरोनामुळे कोर्टसुद्धा रेग्युलर फिजिकल हिअरिंग अद्याप होत नाही आहेत, त्यामुळे जोपर्यंत तिथे कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत होत नाही आहे तोपर्यंत या विषयाला चालना मिळत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सातत्याने आमचा प्रयत्न आहे, सरकारी वकील त्याच्यामध्ये प्रयत्न करत होतो, आम्ही प्रयत्न करत आहोत, सरकारच्या वतीने बाजू मांडण्यात आलेली आहे, पण शेवटी कोर्टाला घटनापीठ स्थापन करणं आणि त्याच्यासमोर मग तो सगळी चर्चा होणं हे अपेक्षित, ते झाल्याशिवाय पुढे हलताच येत नाही. उदयनराजेंनी विधान केलं होतं की फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर हा प्रश्न लगेच सुटेल मराठा, असे राजकीय स्टेटमेंट करण्यात काही स्वारस्य नाहीये. माझ्यासाठी व्यक्तिगत जर विचारला हा राजकारणाचा विषयच असू शकत नाही. मागील सरकारने घेतलेल्या निर्णयाचा आम्ही पुढे जात आहोत, तो प्रयत्न करत आहोत. आम्हाला असं आम्ही कुठे म्हणलो का मागच्या सरकारचे निर्णय कसे होते काय होते, मला ते भाषणच करायचं नाही. शेवटी समाजाचं नुकसान होता कामा नये हीच माझी प्रामाणिक भावना आहे, आणि त्यामुळे मागच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने जे काय आता घडलेलं आहे त्याच्यावर मात करून आपल्याला ते पॉझिटिव्हली कसं आरक्षण टिकेल या दृष्टिकोन प्रयत्न करतात. आज महावितरणची जी भरती होती राज्यभरात ठिकठिकाणी महावितरणच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं मराठा समाजाने, ACBC वगळता इतर उमेदवारांची भरती करावी वाटतं, कोर्टाने निर्णय दिला त्याच्यामध्ये. मला जी माहिती आहे, जजमेंट काही पाहिलेलं नाहीये, पण जी माहिती माझ्यासमोर उपलब्ध झाली आहे की त्याच्यामध्ये काही प्रकरणांमध्ये लोक कोर्टात गेली होती आणि कोर्टाने घेतलेला निर्णय आहे. आव्हान असेल जे आंदोलन करतायत त्यात काय मार्ग काढावं लागेल, काहीतरी बघावं लागेल कसं करायचं याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये हा विषय कशा पद्धतीने एकीकडे ज्यांना ACBC व्यतिरिक्त इतर जे लोक घटक आहेत त्यांचेही प्रश्न आहेत आणि जे ACBCच्या या निर्णयामुळे अडकले त्यांचाही प्रश्न आहे, दोन्हीकडून विषय आहेत, त्यामुळे यात मार्ग कसा काढ ह्याच्यावर चर्चा आज कदाचित होईल. सर एक वेगळा प्रश्न, योगी आदित्यनाथ मुंबईत आहेत, बॉलिवूड कुठेतरी UPमध्ये घेऊन जाण्याचा विचार आहे त्यांचा, तुम्ही कसं? मला वाटतं की कोणी कुठेही घेऊन जावं अशी प्रक्रिया असा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्र मुंबई विशेषतः मुंबई शहर असं आहे की जिकडे बॉलिवूडचं वास्तव्य आहे, मुंबईमध्ये राहणं सर्व कलावंत मॅक्सिमम हे मुंबईमध्ये राहणारे आहे. मुंबईमध्ये सवलती सोयी एस्टॅब फिल्म सिटी लोकेशन्स आपण पाहतो, लोक परदेशात जाऊन सुद्धा शूटिंग करतात, त्यामुळे कोणी मुद्दाम UPमध्ये आणि बिहारमध्ये जाऊन त्यात आता हैदराबादमध्ये रामोजीराव सिटी त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे वेगवेगळं आमचं म्हणणं एवढं तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊ नये, महाराष्ट्र इतकाच म्हणजे व्यवस्थितपणे शूटिंग करण्यापत चांगले लोकेशन्स महाराष्ट्रामध्ये आहेत, फिल्म सिटी सारखी अद्यावत चित्रनगरी आपल्याकडे उपलब्ध, दादासाहेब फाळके चित्रनगरी आपल्याकडे उपलब्ध आहे, सर्व गोष्टी आहेत. एवढं असताना कोणी मुद्दाम UPला जाईल असं मला तरी वाटत नाही.